तर आजही बनवत आहेत बेसनाचे लाडू, है ना। तर आजही बनवत आहेत बेसनाचे लाडू, है ना। पुऱ्या करून पुऱ्या करून हे एक वाट केक कोप घेतले मी बेसन। अच्छा, आणि एक असतो हे साखर घेतली। ठीक आहे, आधी भिजून घ्या लागेल ना हे। थोडस मीठ टाकतो याच्यात चवी पुरत। चवी किंचित असं गोड पदार्थात थोडस मीठ पाहिजेच। हा, ते एकदम गोड चांगलं नसतं ना। ठीक आहे, आता कसं नागपंचमीच्या नं करावंच लागत असते ना। हे भिजून ठेव ना 10 मिनिटांपर्यंत, म्हणजे मुरते तिथपर्यंत। ठेवून द्या लागते, घट्ट भिजवा लागते, पुऱ्या काढा लागते याच्यात। थोडं थोडं पाणी टाकून कोणी कोणी काय करते बेसनामध्ये थोडीशी ना हळद टाकत असते ते लाडू पिवळे येण्यासाठी। नाही कलर कलर टाकायला लागतो। हा, कलर टाकत नाही टाकायचा। हा, पाकात। हा, मी हळद म्हटलं कलर पाहिजे थोडस पाका, कलर टाकते। हा, त्यानुसार लाडू असे हे येतात असं ऑरेंज ऑरेंज। हा, पाक नंतर तयार करणार आहे तुम्ही साखरेचा? पहिले पुऱ्या काढून घेतो। हा, इकडे पाक ठेवून देतो मग। बर, त्याने 5-10 मिनिटं मुरू द्यावं लागते जरास। हा, आता भिजून घ्या, साईडला करून ठेवून द्या। मग मी नाश्ता हे बनू का डोसे आपल्यासाठी? होऊन जाते मग, कसं खाल्ल्यानंतर बरोबर पुरे लाडू बनवून बसावं लागेल ना, लाडू करावं लागतील। आता पप्पा तर गेले शेतामध्ये, आता संध्याकाळ पण येत नाही ते टिफिन घेऊन। येऊन जाते करून। हा, असं फुलोरा करावं लागते करून जायचा। हा, लाडू। हा, रक्षाबंधन आणखी करावं लागेल ना ताईची, ते न्याय लागतो। ताई न्याय लागेल ना, तिने आठवण झाली म्हणे याची। बरं, आम्ही घेऊन येतो करून थोडस थोडस नारळाच्या वड्या करून बेसनाचे लाडू। हा, अजिबात आवडतात ना। हा, तिलेच म्हणे खावा आठवून राहिली म्हणे, आई बोलले अशी आठवण आली म्हणे, मी म्हणून म्हणे आई बोलली मस्त लाडू करते आईच्याच हातचे म्हणे खायचे आहे। गेले म्हणे हे तरी आणले म्हणे आई ना बिचारे, हे मोती आणले म्हणे मोतीचूरचे लाडू, नाही मोतीचूरचे नाही ते बेसनाचे भाजलेले नसते काय? हा, बिना पाकायचे असं वरून फक्त। हा, पिठी साखर टाकून देते। हा, झाले लाडू गुऱ्याचे लाडू कसे? हा, ते म्हणे आवडच नाही म्हणे। हा, हेच आवडते लाडू। मागच्या वर्षी आपण केले होते की नाही, तर ताई होते ना इथं, तर बस ते लाडू दिसले ते आलेच होते त्याच दिवशी, आल्या होत्या नागपंचमीच्या दिवशी। मग बस देवाला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग त्याने त्याने लाडूच सुरुवात केली। बेसनाचे लाडू खूप आवडते मला। आठवण आई त्या दिवशी म्हणे सांगितलं का नाही बनवून नसते पाठवले का तुमच्या सोबत? आता जाऊ ना मग आपण 10 तारखेला जाऊ ना, तेव्हा करता येते ना अजून। हो, आता हे तर गेले, आता हे उद्याच येतील 8:30 वाजता मुरू देऊ नाही। ठीक आहे, हा, तेल लावून घ्या थोडस, त्यानं कसं ते हाताला चिटकत नाही। मग ते बेसन हाताला चिटकतेच म्हणा, ते ग्लास ना खरं हे करावं लागेल। साखर एक काही घ्या तुम्ही, गंज घ्या ना, एवढी साखर पाहिजे। अच्छा, एवढी साखर, एवढी साखर घ्या। मुरू घाला 10 मिनिटं नाही, 10 मिनिटं मुरू द्यायचं। चला मग तिथपर्यंत डोसे बनवतो मग मी, आलू चटणी गरम पडतो। तर इथे मी आता आईसाठी डोसे बनवत आहे, कारण की काल रात्री डोस्याचं बॅटर खूप उरलं होतं, म्हणून मग म्हटलं चला आता आई आणि मीच आहे घरी, तर पप्पा गेले शेतामध्ये, तर आता आम्ही दोघीजणी मस्त डोसे खातो। तर अगोदर मी आता आईला डोसे बनवून देते आणि मी माझ्यासाठी उत्तप्पा बनवणार आहे। तर बस आता डोसा पण हा झालेला आहे,
थोडंसं कडक होऊ देतो, कारण की आईला असे कडक डोसे खूप आवडतात, तर थोडंसं कडक होऊ देते मी ते। तर मग फ्रेंड्स, झालेला आहे आता आमचा दोघींचा नाश्ता। भांडे वगैरे सर्व घासून झाले, कपडे पण बाहेर मी टाकून दिले। आज बद्दल आहे, आता काय माहीत पाऊस येते की नाही येत, मला तर नाही वाटत पाऊस येणार आहे म्हणून। आहे नाही पाऊस वाटते काय पाऊस येणार आहे म्हणून? नाही, बद्दल आली ना म्हणून म्हटलं। तर आजही मस्तपैकी बनवणार आहेत बेसनचे लाडू। तर आईने इथे बेसन भिजून ठेवलं, मी तुम्हाला अगोदर दाखवलं। तर आता आई लाडू कसे बनवते हे पण मी तुम्हाला दाखवते, चला। तर इकडे आईने तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी, आणि तिकडे चालू आहे पाक बनवणं। आणखीन पाणी लागणार का? एकच ग्लास जास्त पाणी टाकलं किंवा पिशवी द्यायला लागते जास्त। अच्छा, बाई विरघड नाही झालं का? मुरला वाटते ना? लाटूच्या पुऱ्या आणि नंतर मग मिक्सर मधून काढा लागणार आहे नाही? ठीक आहे, छान पैकी चुरून घ्यायचं अंडा। एका पुरी मध्ये एक लाडू बनत असणार आहे नाही? होत आहे तेल गरम। आई झालंय तेल गरम। असे जाडे जाडे चालतात ना? आता काढल्यानंतर थंड होते लागेल ना पुरे, आणि त्याच्यानंतर मग मिक्सर मधून काढावं लागते। थोडस असं रवेदाळच करू आपण, रवेदाळच रवेदाळ काढली नाही ते लाडू मस्त फोडू गेले वापरून चालले देखील। पण आता एक एक करून सर्व कळून घ्यायचे, मग थंड होऊ द्यायचे। ते झालं आहे नाही पुरे थंड, आणि इकडे पाक पण झालेला आहे। याच्यामध्ये विलायचीचा पावडर टाकला की नाही पाकामध्ये? पुरे गरमच आहे ताई, हा ना? मग घेऊ दे थंड, थंड होऊ द्या, थोडं हाताला चटकी लागते ना। हे असं मोकळ्या केल्या की थंड होते ते। पाकाले कलर नाही तो जिलेबीचा कलर टाकते ना याच्यामध्ये? पिवळा काय माहिती पालक नाही पिवळे पेढे नसते का? हा 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 पाहिजे थोडस जिलेबीचा कलर घेतो पिवळा वाला। हा पिवळा आहे, याचा पेढ्याचा कलर आहे पेढ्याचा। त्याने कलर चांगला येणार लाडूला। मस्त कलर दिसून राहिला याच्या। खोबरं केस टाकणार आहे का याच्यामध्ये? पाशे ते लाडवायचा मग खोबरं केस टाकलं ते। हो काय, बरं ठीक आहे। कशी विलायची टाकतो? हो चार ओळी टाकतो। बरं ठीक आहे, ते टाकून आहे मनुका आहे ना? हा मनुका आहे, थोडसच राहिला आहे ना। अच्छा, आणि आता पुरी बारीक करून घ्यायची। बर, झाकण ठेवून देतो अशी रवेदार खाली। जास्त बारीक येईल पाहिजे, हो ना? एकदम रवेदार असते की नाही लाडू चांगले लागतात, लवकर बनतात पण हे जास्त वेळ नाही लागत। काय बंद करू का पाक झाला असेल? पा बरं, असं डबल तार तुटला पाहिजे। अच्छा,
म्हणजे तो तार तुटला की समजून जायचं झालं. एक वेळा तुटला बाय टिकीन तो आता शेवटचा जो थेंब डबल आला ओके त्याच्यात पाक नाही आला होते आणखीन तो एक निघून राहिले चला तर झाला पाक पण झाला सांडशी बरं पाहिजे बरं माहिती आहे मोकळं करून घ्यायचं की नाही ठीक ठीक टाकून दे सर ओळी आणि पाक टाकल्यानंतर थोडं ते थंड होऊ दे कारण की ते कसं गरम गरम आहे ना पाक मस्त पाहिजे ते एकत्र करून तर झालेलं आहे लाडूचं तयार ते थंड झाल्यानंतर आहे मग याचे लाडू बनवणार आहे नाही थंड झाल्यानंतर लाडू बनवणार आहे ना पाक गरम होता ना तो थंड होऊ ठीक आहे नवीन प्रकारचे लाडू आहे की नाही आपण मस्त वाटीमधले करू आज छोटे 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 निघाले वाव मस्त दिसत आहे ताई याच्यावर एक एक मनुका चिपकून द्यायचा टाकलेच नाही याच्यामध्ये आपण मनुकीन टाकले ना तुम्ही याच्यामध्ये याच्यावरून असं एक एक मनुका चालते राईट हा ते आता पातळ आहे होऊन जाणार ते नंतर घट्ट सध्या गरमही आहे ते गरम आहे का थंड झालं की आवडते ते हा तसे आता बनवून ठेवून त्याचे ते आपण पितात ना मस्त जमत आहेत